डोंबिवली शहरात कोकण सुपुत्र डॉक्टर सर्वेश शाहू सावंत यांच्या मल्टी स्पेशालिस्ट खासगी सावंत हॉस्पिटलचे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या शुभ हस्ते उद्घाटन करण्यात आले. आजच्या क्षणी दिवंगत शाहू सावंत यांचा मुलगा डॉक्टर सर्वेश शाहू सावंत याने डोंबिवली शहरातील ठाकूरवाडी येथे नवीन मल्टी स्पेशालिस्ट खासगी सावंत हॉस्पिटल सुरू केले आहे. त्या सावंत हॉस्पिटलचे उद्घाटन करण्यासाठी नारायण राणे हे मित्रप्रेमाचं ऋण फेडण्यासाठी डोंबिवली नगरीत आवर्जून उपस्थित राहिले होते. त्यांच्या शुभहस्ते सावंत हॉस्पिटलचे उद्घाटन करण्यात आले. त्याप्रसंगी भाजपाचे कॅबिनेट मंत्री रवींद्र चव्हाण व दिग्गज मान्यवर आणि शेकडो जनसमुदाय या आनंदी सोहळ्याला उपस्थित राहिले होते. खासगी सावंत हॉस्पिटलचे उद्घाटन झाल्यानंतर नारायण राणे यांनी काही मिनिटे राजकीय विषयावर पत्रकारांशी चर्चा केली. त्याबाबत आमचे प्रतिनिधी सुभाष पटनाईक यांनी घेतलेला हा आढावा. बेसिकली हॉस्पिटलचं उद्घाटन आपल्या साहेबांच्या हस्ते राणे साहेबांच्या हस्ते नक्कीच झालंय. जसं तुम्ही सगळ्यांनी आपल्या पत्रकार बंधूंनी ऐकलं असेल की साहेबांचं डोंबिवलीवर एक खास प्रेम हे आमचे वडील माझे वडील कैलासवतीय स्वर्गीय शाहू सावंत साहेब यांच्या प्रेमाखातर त्यांच्या डोंबिवलीशी एक जास्त नाळ जोडलेली होती. तसंच त्याच्या पुढे माझ्या वडिलांनंतर आम्ही ते संबंध टिकवलेले आहेत आणि ते आमच्यावरही तसंच प्रेम करतात. ते साहेबांचं मोठेपण आहे. हॉस्पिटल हे आपण माझ्या वडिलांचीच खूप इच्छा होती मी डॉक्टर बनावं एक आपलं हॉस्पिटल असावं. एखाद वेळेस ते असते तर ह्याच्यापेक्षाही भव्य दिव्य असतं. पण तरीही माझ्या परीने जे मला जमलं ते गेल्या 6 वर्षात मी ही नवीन वास्तू उभी केली आहे. आणि हॉस्पिटलमध्ये आपण जास्तीत जास्त ऍडव्हान्स टेक्निकमध्ये सगळं ठेवलंय. तुम्ही सगळ्यांनी बघितलं असेल की थोडंसं मॉडर्न टेक्निकमध्ये आणि ऍडव्हान्स बनवलेलं आहे. पण इकडचे रेट्स वगैरे सगळे आपण माझ्या ओल्ड हॉस्पिटल किंवा जे नॉर्मल नर्सिंग होमचे तेच आहेत. त्याचा हे काय आपण जे केलेलं आहे ह्याचा भूर्दंड हा पेशंट्सना नसणार आहे. हे कम्प्लिटली आपल्यातर्फे हे आहे फॅसिलिटीज आहेत. या भागात एक चांगलं हॉस्पिटल असावं काय डॉक्टरांना पण एक असं होतं सर्वसामान्यांच्यासाठी पण सुविधा उपलब्ध व्हाव्या हॉस्पिटलचं उद्घाटनपेक्षा कैलासवासी शाहू सावंत हे माझे अनेक वर्षाचे कार्यकर्ते होते जवळचे होते. त्यांनी त्यांच्या आयुष्यात मला भरपूर सहकार्य केलंय आणि मग त्यांच्या चिरंजीवानी डॉक्टर झाल्यानंतर हॉस्पिटल उभारलंय. त्या हॉस्पिटलला त्यांची इच्छा होती की मी येऊन उद्घाटन करावं तर त्यांच्या इच्छापूर्तीसाठी मी आलेलो आहे. राहुल गांधींची आता यात्रा जी सुरू आहे त्याच्यात त्यांनी सावरकरांबद्दल जे काही हे केलंय त्याच्यावर काय त्या गोष्टीचा भारतीय जनता पक्षाने निषेध केलेला आहे. आणि राहुल गांधीनं आता एवढ्या वर्ष काँग्रेस सत्ता देशात असल्यानंतर आता त्याला भारत जोडो करावं असं वाटतो आणि आता यातायात स्वतःची करून घेत आहे. याच्या मागे तीच लोक सगळ्या दौऱ्यात आहेत. महाराष्ट्रात जरी आले तरी महाराष्ट्रात नवीन लोक काही त्यांच्यामध्ये सामील होत नाहीये. शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस हे सगळे पक्षांचं मिळून भारत जोडो आहे. अजून या 3 पक्षांची मनं जुळली नाहीयेत ती जोडलेली नाहीयेत. सत्तेसाठी फक्त एकत्र येतात आणि हे चित्र आहे. यामध्ये त्यांना काही तसं यश मिळणार नाही. आणि आता भारतीय जनता पक्षही आमचे जे विधायक गेले 8 वर्ष सामाजिक विकासात्मक कार्य आमच्या माननीय मोदी साहेबांनी देशात आत्मनिर्भर भारत बनवण्याचे जे प्रयत्न आहेत आणि ते करतायत हे पाहून सगळेच लोक त्यांच्यावर खुश आहेत. आम्हाला सार्थ अभिमान वाटतो आमच्या पंतप्रधानांबद्दल. जगात असे कर्तृत्ववान नेते म्हणून त्यांचा गौरव होतोय प्रशंसा होते यापेक्षा अजून काय पाहिजे. सर आपण जर बघितलं तर आदित्य ठाकरे भारत जोडो अभियानमध्ये राहुल गांधींसोबत गेले मात्र सावरकरांना एवढं बोलून सुद्धा त्यांनी एक शब्द सुद्धा काढला निषेध सुद्धा नाही केला. काय सांगाल त्या आदित्य ठाकरेवर मी कधी काही बोलत नाही आणि ते बोलतोच दखल घेत नाही. बालिश आहे. कधी कोणाला भेटायला जाईल सावरकरांचं देशासाठी योगदान किंवा माननीय बाळासाहेब ठाकरे हे सावरकरांना का मानत होते याचं त्याला गंध नाही माहिती नाही.
ना त्याच्या वडिलांना उद्धव ठाकरे ना ना आदित्य ठाकरे आणि म्हणून ते गेले त्यांना वाटतं फोटो येतील आपले आणि फोटोसाठी गेले दुसरं काही त्यांना चीड नावाची सावरकरांबद्दल राहुल गांधी बोलल्याबद्दल त्यांना कोणत्या प्रकारची चीड आली नाही. प्रतिनिधी सुभाष पटनाईक स्टार महाराष्ट्र न्यूज डोंबिवली.